ईश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर हाता बंदूक वेश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी आता बंदूकवेश्वर आता बंदूकवेश्वर नस्ता कविचा व्यापार तरी कैचा असता जगोधार म्हणोनी कवी हे आधार सकळ सृष्टीसी आता बंदूकवेश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर आता बंदूकवेश्वर रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. सारस्वतानो थोडासा गुन्हा करणार आहे. थोडे साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे. थोडे साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे. माझ्या जगाची एक गंधवेणाही त्यात आहे. केव्हा चुकलो मुकलो नवे शिकलो ही आहे. केव्हा चुकलो मुकलो नवे शिकलो ही आहे. जसा जगत आहे मी तसाच शब्दात आहे. 1960 नंतरच्या मराठी कवितेत नारायण सुर्व्यांची कविता हा महत्वाचा टप्पा आहे. आपल्या जडणघडणीविषयी नारायण सुर्वे म्हणतात, मी कसा घडलो याचं उभ्या महाराष्ट्राला कुतूहल आहे. तसा मी रस्त्यावर अनाथ मुलगा म्हणून टाकून देण्यात आलेला मुलगा होतो. खरं म्हणजे 5-6 महिन्याचं तेव्हा माझं वय असेल. हे मला माझे बाळगणारे जे तीर्थरूप होते ते मला सांगायचे की तू 5-6 महिन्याचा होतास. ते कामाला निघाले होते गिरणीमध्ये. आणि गिरणीमध्ये कामाला निघाले असताना सकाळची वेळ असताना त्यांना मी रस्त्याच्या बाजूला पडलेला एक मुलगा रडत पडलेला आहे, कोणीतरी मूल आहे म्हणून त्यांनी धावत येऊन पाहिलं मला आणि त्याने मला उचलून घेतलं आणि त्यांनी घरी आणलं. त्यावेळेस ज्या मातेने मला टाकून दिलं असेल तिच्यावर कोणते प्रसंग गुजरले असतील हे काही सांगू शकत नाही. परंतु मी तिला दोष देणार नाही. याचं कारण असं आहे की सबंध भारतामध्ये महाराष्ट्रासह अशी अनाथ मुलं कधी रस्त्यावर कधी हॉस्पिटलमध्ये कधी रेल्वेच्या गाडीत कधी शेतावर असंख्य मुलं अशी अनाथ म्हणून टाकण्यात आली येत असतात. आणि अशी 6-8 लाख मुलं दरवर्षी अनाथ म्हणून जगतात. त्यापैकीच मी एक होतो म्हणून मी माझ्या त्या मातेला दोष देणार नाही. जेव्हा तारे विझू लागत जेव्हा तारे विझू लागत उंच भोंगे वाजू लागत जेव्हा तारे विझू लागत उंच भोंगे वाजू लागत भोंग्याच्या दिशेने वळत रोज दिंड्या जात चालत झपाझप उचली पाय मागे वळून बघित जाय झपाझप उचलीत पाय मागे वळून बघित जाय ममतेनं जाई सांगत नका बसू कुणाशी भांडत वर 2 पैसे मिळत दसऱ्याच्या आदल्या दिनी जाई 5-6 घेऊन दसऱ्याच्या आदल्या दिनी जाई 5-6 घेऊन फिरू आम्ही आरास बघत साऱ्या खात्यातून हुंदळत किती मज्जा म्हणून सांगू शब्द साठे झाले पंगू भिंगऱ्या पेपेटे घेऊन फुग्यांचे पतंग झोकून जात असू पक्षी होऊन एक दिवस काय झाले
एक दिवस काय झाले, तिला गाडीतून आणले. होते तिचे उघडे डोळे, तोंडातून रक्त भळभळे. जोडी वालीन तिची साळू, जवळ घेत म्हणाली बाळू. मिटी मिटी पाहत होतो आम्ही, छत्र शोधित होतो. त्याच रात्री आम्ही पाचांनी एकमेकास बिलगुनी. आईची मायाच समजून घेतली चादर ओढून. आधीचे नव्हतेच काही, आता आई देखील नाही. आधीचे नव्हतेच काही, आता आई देखील नाही. अश्रूंना घालीत अडसर, जागत होतो रात्रभर. झालो पुरते कलंदर, आई विना कलंदर, आई विना कलंदर. काशीबाई नावाच्या बाईने मला आपल्या मुलाशी उराशी धरलं. मी अगदी जाहीरपणे सांगतो की माझी हगणी मुतणी काढली, सगळं काही केलं. त्याही गिरणीमध्ये कामाला होत्या, तिला मी आई म्हणतो. आणि ती कमला मिलमध्ये कामाला होती. आणि मला सांभाळणारे गंगाराम कुशाजी सुर्वे हे महालक्ष्मीच्या इंडिया उलन मिलमध्ये साच्यावर काम करायचे. मी तसा देव वगैरे मानणारा नाही, पण माणसातलं जे देवत्व आहे हे मला सर्वात मोठं वाटतं. एकाने टाकलं असलं तरी दुसऱ्याने पुन्हा उचलून घ्यावं, घरी आणावं, सांभाळावं, प्रतिपाळ करावा. सर्व काही एका आपल्या मुलाच्या घरच्या मुलाला लागतं तितकं सगळं करावं. ही जी एक त्यांना जी एक शक्ती मिळते, एक माणसातलं जे देवत्व आहे किंवा माणुसकी आहे, या माणुसकीचं केंद्रबिंदू पुढे माझ्या कवितेचा झालेला आहे. 12 वर्षाचं बाहेर आल्यानंतर ना पुढे कोण, ना मागे कोण, ना कोण कुठे आलास काय, झोपलास काय, तुला ताप आला काय, तू जेवलास काय, कोणी सांगायला नाही. आपलं आपण तेव्हाच माझ्या मनामध्ये एक संस्कार आला की नारायणा तुझं तुला सगळं बघायला पाहिजे. आणि मी माझं स्वतःचं स्वयं शिक्षण म्हणून मी एके ठिकाणी म्हटले, स्वतःलाच रचित गेलो ही सवय गेलीच नाही. असं स्वतःला रचणं त्या 12 वर्षापासून दुसऱ्यांदा अनाथ झाल्यापासून मला लाभली. आणि ती माझ्या घडणीची एक संस्कारची रचना अशी होत गेली. मी बालकामगार म्हणून हॉटेल कामगार म्हणून काम केलं, एका पारशाची मुलं सांभाळण्याचं काम केलं. एका कराचीवाल्याकडे मी घरकामाचा घरगडी असताना तो मला कराचीला न्यायला निघाला की अच्छा बच्चा है, चलो हमारे साथ हम तुमको कराची में ले जाएंगे. लेकिन माझं काही मत मात्र जमलं नाही. आणि मी असं करत करत हळूहळू निरनाळी कामं करत करत कोहिनूर मिलमध्ये कामाला आलो, जे दादरला जिथे आता शिवाजी पार्कजवळ जे कोहिनूर नंबर 3 आहे, त्यामध्ये मी वाइंडिंग पोऱ्या असा म्हणून कामाला लागलो. आणि स्वाभाविकच त्यावेळेस माझ्याभोवती जी एक संबंध राजकीय जागृतीतनं आलेले मित्र मंडळी, बाहेरचा कालखंड, याचा सगळा उपयोग, मला असं वाटायला हे जे सगळं आपण जगतो तसं होई होईपर्यंत आपल्याला काही लिहिता येईल का बघूया. ना घर होते ना गणगोत, ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती. दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती. अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची ऊठ बस करता करता टोपली खाली जग झाकीत दररोज अंधार येत होता आणि जात होता. मोजले सर्व खांब या रस्त्यांचे, वाचली पाट्यावरची बाराखडी. व्यवहाराच्या जगात पाहिले हातचे राखून कित्येक मारलेले गडी. हे सगळं मी डोळसपणाने जग पाहत होतो. आपल्या पहिल्या काव्य निर्मिती संबंधी नारायण सुर्वे सांगतात, माझ्यावर हे सगळे संस्कार शाहिरांचे, मेळ्यांचे, लोकजागृती करणाऱ्या कलापथकांचे. आणि मी जे वाचत होतो त्या वाचनातून मला जे काही भावत होतं, त्या भावता भावता मला एकदा वाचनात मर्ढेकर आले, करंदीकर आले, मुक्तिबोध आले. आणि वाचलं की अरे कुसुमाग्रज आले. कुसुमाग्रजांची कविता वाचली जेव्हा गर्जा जय जयकार क्रांतीचा, मी हादरून गेलो. करंदीकरांची ती जनता अमर आहे, मी हादरून गेलो. मुक्तिबोधांची अंत आहे तसा आरंभ आहे, हे सगळं ऐकल्यावर मला असं वाटलं की आपल्याला या हे आपल्याला जवळचे कवी आहेत. परंतु त्यांच्याविषयी मी एके ठिकाणी लिहिलं सुद्धा आहे, पण हे ज्या जगात मी जगत होतो ते काही तसं लिहित नाही आहेत.
तेव्हा नारायणा तुला स्वतःच्या जगात एक वर्णन करायला पाहिजे आणि ते मी सुरू केलं. संस्कार म्हणायचे असतील तर आपल्याला असं म्हणता येईल की काव्याचे संस्कार ते माझे असे झाले. आता डोंगरी शेतचं एक पहिल्या गाण्याचे दोन तुकडे म्हणतो. डोंगरी शेत माझ ग शेत बेनू किती, डोंगरी शेत माझ ग मी बेनू किती, अग डोंगरी शेत माझ ग मी बेनू किती, आलवरीस राबून मी मरू किती, अग कवळाचं भार बाई ग घेऊन चढाव किती, अग कवळाचं भार बाई ग घेऊन चढाव किती, आडाच पाणी बाई ग पाणी वडाव किती, अग आडाच पाणी बाई ग पाणी वडाव किती, घरात तान माझा ग ताना रडल किती, अग ताण्याच रड ऐकून पाना येईल किती, डोंगारी शेत माझ ग मी बेनू किती, डोंगारी शेत माझ ग मी बेनू किती, अग आल आल वरी जमीन नांगरून, अग आल आल वरी जमीन नांगरून, उभ पिक नाचे सोन्यान फुलून, अग पर एक मेला सावकार ठोला, अग पर एक मेला सावकार ठोला, हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा, अस उपाशी राहून ग आम्ही मराव किती, डोंगारी शेत माझ ग मी बेनू किती, आलवरीस राबून मी मरू किती. नारायण सुर्वे मार्क्सवादी आहेत. आपल्यावरचा मार्क्सचा प्रभाव सांगताना ते म्हणतात, मी मार्क्सवादी आहे याचा अर्थ मी कुठेनिष्ठ मार्क्सवादी आहे असं नाही. जगण्यातले अनुभव आणि मार्क्सचे तत्व याचा कुठे सांधा जुळतो का हे सगळं घेऊन मी पाहतो. मी तसा खूप शिकलेला नाही, मी आधीच सांगितलेलं आहे, तरी पण जीवनाने इतकं शिक्षण मला केलेलं आहे की ते शिक्षण आणि मार्क्सवाद आणि तत्वज्ञान याचं कुठेतरी एकजीवपणे त्याच्यात साकारलेलं आहे असं मला वाटतं. आज जरी संबंध जगभर मार्क्सवाद कालबाह्य झाला, मार्क्सवाद संपला, मार्क्सवादात सुधारणा करायला पाहिजे असं जरी सांगण्यात आलं, तरी आमच्या देशाच्या दृष्टीने मार्क्सवाद आजही तितकाच भक्कम आहे. आता या बाबतीत असं झालं असेल की कदाचित आमचं आकलन चुकलं असेल. मार्क्सवादाचं आकलन आणि भारतीय समाजजीवन, भारतीय परंपरा, भारताचा इतिहास आणि धर्म आणि इथल्या जाती या सगळ्यांच्या आकलनामध्ये आमचं कुठेतरी चुकलं असेल, आकलनामध्ये आमचं कुठेतरी ढोबळपणा आला असेल, पण याचा अर्थ असा नाही तो कालबाह्य झालेला आहे. मार्क्सने अतिशय प्रचंड मोठा ग्रंथ लिहिला तो दास कपिटाल. दास कपिटाल हा जवळपास जगामध्ये बायबलच्या तोडीचा ग्रंथ मानला जातो. या दास कपिटलच्या शताब्दीनिमित्त मी मार्क्सवर ते कविता लिहिली आणि मला मार्क्स कसा दिसतो या कवितेत ती मांडण्याचा प्रयत्न केला. कार्ल मार्क्स. माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला, माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला, मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता. जानकी अक्का म्हणाली, ओळखलंस ह्याला, ह्यो आमचा मार्क्स बाबा. जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिहिले आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला. संन्याशाला काय बाबा, सगळीकडचीच भूमी सारखी, त्यालाही चार कच्ची बच्ची होती. माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा म्हटलं. पुढे मी एका सभेत बोलत होतो, ह्या दारिद्र्याचे कारण काय, मंदीचे गोत्र काय, पुन्हा मार्क्स पुढे आला. मी सांगतो म्हणाला आणि घडाघडा बोलतच गेला. परवा एका गेट सभेत माझेच भाषण ऐकत उभा होता, मी म्हणालो आता इतिहासाचे नायक आपणच आहोत, यापुढे घडणाऱ्या सर्व चित्रांचे. तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजवली, खळखळून हसत पुढे येत खांद्यावर हात ठेवीत म्हणाला, अरे कविता बिविता लिहितोस की काय, छान छान, मला सुद्धा गटे आवडायचा.
आमच्या अण्णाभाऊंची मुंबईवरची लावणी आहे, पठ्ठेबापुरांची मुंबईवरची लावणी आहे. मी म्हटलं ज्या गिरण कामगार म्हणून मी काम केलं त्या गिरणीवर का लावणी लिहू नये. मग मी त्या गिरणीवर वस्त्र भांबणारा हा जो कामगार आहे त्याचं वर्णन केलं नाही, पण गिरण काय 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 येतं त्याचं वर्णन केलं नाही. सात वाजता सकाळी भोंगा वाजवी भूपाळी, सात वाजता सकाळी भोंगा वाजवी भूपाळी, सुरू होते पहिली पाळी मोठ्या डौलात, सुरू होते पहिली पाळी मोठ्या डौलात, चाक फिरे गर गरा हा 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 हा, चाक फिरे गर गरा सुत निघे भर भरा, नट वाया वसुंधरा आमच्या गामातून, मर्दारे हे 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 रामा राघोबाजी, लिहून सूत नऊ वारी नखरा बाबेणीचा भारी, लिहून सूत नऊ वारी नखरा बाबेणीचा भारी, कांडी गोल फेरे मारी मग साच्यातून, कांडी गोल फेरे मारी मग साच्यातून, झडपीन घालून वारा हा 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 हा, झडपीन घालून वारा कापसान दिली थारा, जोडून तुटलेल्या तारा तारा जुळवू, मर्दारे हे 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 रामा राघोबाजी. ऐका घामाची कहाणी ऐका गिरणीची कहाणी, ऐका घामाची कहाणी फिरवी कळ ब्रह्मावाणी, तंतु तंतुला जोडून ही वस्त्र गुंफून, तंतु तंतुला जोडून ही वस्त्र गुंफून, रंग घेऊन आभाळाचा हा 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 हा, रंग घेऊन आभाळाचा हिरव्या सोनाळ शेताचा, रंग घेऊन आभाळाचा हिरव्या सोनाळ शेताचा, सात रंगी इंद्रधनु वस्त्र भिजवू, मर्दारे हे 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 रामा राघोबाजी. हा कवी सामाजिक बांधिलकी मानणारा आहे. साहित्य आणि समाज ह्याविषयी सुर्वे म्हणतात. असं म्हटलं की मराठीमध्ये साहित्य आणि समाज वेगळा आहे असं नाही. साहित्याचा श्वास हा समाजच आहे. सर्व साहित्याचे संदर्भ हे समाजांतर्गतच आहेत. समाजाच्या अंतर्गत होणाऱ्या सगळ्या घुसळणी आहेत, मग ते राजकीय लढे असो, सामाजिक लढे असो, विषमतेविरुद्ध असो, दलितांना न्याय मिळणारे असो, ह्या सगळ्या लढ्यामध्ये संबंध संसारण माणूस जो घुसळण करून जातो हा सगळा समाज व्यवहार हा साहित्याचा व्यवहार आहे. आणि हा साहित्याचा व्यवहार आहे. आणि मी स्वतः स्वांत सुखायवादी आहे. मला जेवढा आवडेल तसंच मी लिहीन, मला आनंदच हवा आहे असं म्हणणंसुद्धा एक भूमिका असते, पण ही भूमिका अर्धवट आहे असं माझं मत आहे. कारण आनंद शेवटी मिळतो तो लोकजीवनातच तुम्हाला मिळतो. लोकांचं जीवनामध्ये तुम्हाला जे निनाळ्या घुसळणींचा जो एक आनंद मिळतो तो आनंद केवळ स्वांत सुखाय म्हणण्याने मिळत नाही. मराठीमध्ये आता गेल्या 60 पिढीमध्ये एक असा सगळा नवा दृष्टिकोन आल्यामुळे साहित्य आणि समाजाचं नातं पुन्हा एकदा नव्याने जुळलं जात आहे. जे मध्यंतरी 40 तुटल्यासारखं वाटत होतं ते आता जुळलं जात आहे असं दिसतं. त्यामुळे समाजव्यवहार आणि साहित्य हे एकमेकाचे बिंब प्रतिबिंबासारखे आहे असं माझं स्वच्छ आणि सरळ मत आहे. या कवीचं आणि कवितेचं नातं जीवाभावाचं जडल्याचं कवी सांगतो. कवीने स्वतःशी बोलणं म्हणजे कुठेतरी स्वतःचा शोध घेणं हे असतं, आणि तो शोध घेण्याचं मला कवितेत सापडतं. म्हणून कविता ही मला एका नात्या गोत्यासारखी वाटते. माझ्या नव्या माणसाच्या आगमनामध्ये म्हटलं की कविता ही मला ऊब देणारी असते, कविता ही मला छत्र देणारी असते, कविता ही मला धीर देणारी असते. आधी मी होतो एकटा, नंतर बायको आली त्यामुळे दुकटा झालो, तो वाढत 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 ह्या मुला नातवंडापर्यंत आलो. तर हे सगळं बरं चाललं एकंदरीत. याच्यावर मला एक मी एक अनुवाद केलेलं गाणं आहे, इतकं आता लोकप्रिय झालेलं आहे, त्या नातवंडांनी ते ऐकावं. आणि लोकांची सतत मागणी असते म्हणून परत त्याचे एक दोन कडवी मी तुम्हाला ऐकवतो, गाऊन ऐकवतो. तुम्ही सुखात समधी राहावा आस पत्रात लिहा, कोण्या मेल्यानं तुम्हा कळिवल मिठू मग ते रस्त्यावर, कोण्या मेल्यानं तुम्हा कळिवल मिठू मग ते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा, पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा,
तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिहिवा. पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप. दुबईवरनं एकदा हात हलवीत परत आले. पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप. बेबी झाली मोठी तिलाही आवडते गाण्याची ऐकायला टेप. आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको काय ते पत्रात लिहिवा. आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको काय ते पत्रात लिहिवा. तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिहिवा. बाळाला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले. बाळाला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले. 100 रुपयांचे इंजेक्शन मारले पाण्यात पैसे गेले. त्याला केईएमला नेऊ का नको काय ते पत्रात लिहिवा. त्याला केईएमला नेऊ का नको काय ते पत्रात लिहिवा. तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिहिवा. परभणीच्या साहित्य संमेलनात समारोप करताना मी जी कविता वाचली ती तिथे वाचतो. हात उंचावून माझी फुले स्वागतास जातील. हात उंचावून माझी फुले स्वागतास जातील. त्या क्षणी मी असेन की नसेन कोणास ठाऊ. त्या क्षणी मी असेन की नसेन कोणास ठाऊ. जेव्हा तारे आप्त म्हणून माझ्या घरी येतील. उभा दारी असेन नसेन कोणास ठाऊ. येणाऱ्या नवरचनेस माझाही सलाम सांगा. येणाऱ्या नवरचनेस माझाही सलाम सांगा. ह्याच भव्य क्षणासाठी उभी हयात जाळली. ह्याच भव्य क्षणासाठी उभी हयात जाळली. काही जण लोहघन हाती धरून उठलो. बंडाव्याची कोटी बीजे याच भूमीत पेरली. ऋतूंनो वाऱ्यांनो फुलांनो नाजूक पऱ्यांनो. ऋतूंनो वाऱ्यांनो फुलांनो नाजूक पऱ्यांनो. जेव्हा या देशात याल कदाचित मी नसेन. आताच तुमच्या हालचाली शब्दात येतात. तेवढ्या दर्शनानेच मी पुलकित पावेन. तेवढ्या दर्शनाने मी पुलकित पावेन.